जाऊयात संजय राऊत सध्या बोलतो. हे सरकार मोदींचं नसून हे सरकार त्यांचं ते काय एनडीएच आहे. आधीची 10 वर्ष हे मोदी सरकार, आताचं सरकार हे एनडीएच आहे असं तेच म्हणतात, आम्ही म्हणत नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये निर्मला सीतारामन यांनी फार मोठा चमत्कार केला आहे अर्थसंकल्पात असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे त्यातून आमच्या अपेक्षा खूप आहेत, पण त्या अपेक्षा गेल्या जर 10 वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या एनडीए काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे महागाई आणि बेरोजगारी. या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन, या संदर्भातले जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर आम्ही त्याबाबत नक्कीच स्वागत करू. आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारवर साधारण 10 लाख कोटीचं कर्ज असतानाही निवडणुकीसाठी काही घोषणा केल्या जात आहेत. पैसे कुठून आणणार, केंद्र सरकार देणार आहे का, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचं सरकार त्यांच्या टेकोवर उभं आहे आणि या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली, राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी केली आणि तशा प्रकारचं वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला आहे. तर या 2 राज्यांना दिलेली वचनं आपण पाळणार आहात का? काल बिहारच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही, त्याचा अर्थ आंध्रलाही मिळणार. आंध्रच्या राजधानीसाठी आतापर्यंत चंद्राबाबू नायडू हे 60 ते 70 हजार कोटी रुपये दिल्लीतून घेऊन गेलेले आहेत, पण त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, या मुंबईची लूट आणि ओरबडणं केंद्र सरकारनं थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी, विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे, महाराष्ट्रातच राहिला पाहिजे आणि जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जे मुंबईतून तुम्ही गुजरातला हलवलं गिफ्ट सिटीमध्ये, मला वाटतं की या मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यासंदर्भातला निर्णय जर या अर्थसंकल्पात आम्हाला पाहायला मिळाला तर आम्ही त्याबाबत आनंद व्यक्त करतो. हे सरकार काहीच करणार नाही. या सरकारची भूमिका जी आहे ही फक्त दिवस ढकलणं एवढीच आहे. मुळात हे सरकार अल्पमतात आहे. या सरकारला अनेक टिकू लागलेले आहे. हे सरकार स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा फक्त आव आणत आहे, प्रत्यक्षात त्यांच्यावर दबाव आहे. आणि अल्पमतातलं सरकार स्वतःच्या मर्जीनं निर्णय घेऊ शकत नाही हे आम्ही अनुभव घेतलेले आहे. विना पेन्शन योजनेचा संदर्भातला निर्णयसुद्धा हे सरकार घेणार नाही. MSP संदर्भात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, त्या संदर्भातसुद्धा सरकारची भूमिका आहे ती स्पष्ट झालेली नाही. अनेक ठिकाणातून कर्जमाफीच्या
मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही जर शेतकऱ्यांना आपण देऊ शकलो, हे सरकार देऊ शकलो, तरच त्या अर्थसंकल्पाचं स्वागत करता येईल. पुण्याची बैठक घेतली पोचगृहीची अमित शाह यांनी, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री बनवा, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते म्हणतात की शिंदे साहेबवर मुख्यमंत्री असतील, दुसरीकडे त्याला अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे देखील पोस्टर्स लागलेले आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती त्यांच्या त्या सो कॉल्ड महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत. 7 देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे तर आहेतच, अजित पवार तर आहेतच, पुन्हा केंद्रामध्ये 2 वेटिंगला आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत त्यांच्या महायुतीमध्ये रस्सीखेच किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमित शहा यांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही. एकनाथ शिंदे हे 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं मी ऐकलं. बर निवडणूक, पण आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे, आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. तो वेगळाच आहे आणि तो समोर येईल. आणि अशा वेळेला 3 मुख्यमंत्री आहेत. हे 3 मुख्यमंत्री म्हणजे काय दत्ताचं रूप नाही, 3 दिशांना 3 तोंड आहेत, गरज म्हणून एकत्र आहेत. हे 3 मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे, हेच एकमेकांचं पतन करणार आहे, एकमेकांचे उमेदवार पाडणार आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच कोणाला विश्वास ठेवता येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांपासून सावधान राहिलं पाहिजे, ते राहतील, कारण एकत्र राहणं ही त्यांची मजबूरी, बाकी काही नाही. अबू आजमींनी जी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यावर आता महायुतीच्या म्हणजे नरेश मस्केंनी ट्विट केले, हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता म्हणून आणि बाळासाहेबांचा पुत्र असल्याची लाज वाटली अशा पद्धतीने टीका केली जाते उद्धव ठाकरे यांच्या. आम्ही कोणाला उत्तर द्यावं बरं का आणि कोणत्या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि हे प्रश्न कोण विचारत आहे, ज्याने गद्दारी केली हिंदुत्वाशी, ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांनी हा प्रश्न विचाराव्याचा आश्चर्य वाटतं. अशा प्रश्नांना उत्तर देण्याची काही गरज नाही. राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात. तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या नाही का अबू आजमी? हे जे मुख्यमंत्री आहेत आणि अबू आजमीचं मत कोणी घेतलं विधान परिषद निवडणुकीत हे या माणसानं जाहीर करावं ना. अबू आजमीचं मत चालतं का तुम्हाला? समाजवादी पार्टीची मतं ही कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी विकत घेतली हे सांगावं आणि मग अबू आजमीविषयी बोलावं. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की अशा प्रकारचे राजकीय निर्णय नसतात ते. हे माझं हिंदुत्व तुमच्यापेक्षा किती ठळक आणि कडक आहे दाखवण्याची चढाई चढावळ भाजपा सुरू आहे. भाजपा अंतर्गतच हिंदुत्वाच्या चढावडी सुरू आहेत. त्यातून हे कावड यात्रेतलं नेमप्लेटचा विषय समोर आला. गेल्या अनेक वर्षापासून कावड यात्रा अत्यंत सुरळीत सुरू आहे. असं कधी कोणी विषय घेतला नव्हता सोडून त्याचे लय हिंदी कथा होतं की आमदार फोडले गेले आणि भाजपची चौकशी व्हावी, फडणवीस यांची चौकशी व्हावी. आता भाजपचे आमदार असं म्हणतात की संजय राऊत यांची चौकशी व्हावी कारण नाराज आमदारांनी स्वतःहून महायुतीला मतदान केलेलं आहे, ते फोडण्याची गरज पडली नाही असं त्यांचं म्हणणं. शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचं एकही मत फुटलेलं नाही. हे भाजपवाले बोलतायत ते मूर्ख आहेत. बरं का? काँग्रेसचीही मतं फुटली नाही. चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीच्या वेळी जी मतं फुटली होती
तेव्हाही एक आमदार चंद्रकांत धांडुरे म्हणजे उमेदवार पडले होते, तीच मतं यांनी विकत घेतली. नाराजी असणं आणि मतं विकत घेणं भ्रष्ट मार्गानं यात फरक आहे. या काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पाया भ्रष्टाचारावर उभाय, त्यांनी अशा गोष्टी करू नये. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी यासाठी व्हायला पाहिजे की ते स्वतः जाहीरपणे सांगतात, गृहमंत्री असलेले व्यक्ती, मी 20 मतं फोडली. कशी फोडली? तुम्ही का महात्मा, तुम्ही का महात्मा गांधी आहात की मार्टिन लुथर किंग आहात, लोकांनी तुमच्या विचारांच्या मागे जावं. तुम्ही नेल्सन मंडेला आहात, त्यागमूर्ती. 20 मतं फोडली याचा अर्थ तुम्ही 20 मतं भ्रष्ट मार्गानं पैसा गोळा करून विकत घेतली. आणि पुन्हा तुम्ही त्याच व्यासपीठावरून सांगता की मैदानात उतरा आणि महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा. हे जर राज्याचा गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा, गुंडांची भाषा करत असेल, तर त्यांचे कोणते अशा प्रकारचा ठोकून काढण्यासाठी कोणत्या गुंड टोळ्यांची मदत घेणार आहेत का? त्यांच्याकडे दावशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत, बरं का? दाऊदशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये सध्या आलेले आहेत. इकबाल मिरचीशी व्यापार करणारे लोक त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. तर या दाऊदच्या टोळीची मदत घेऊन ते आमच्यासारख्या लोकांना ठोकून काढणार आहेत का? ठोकून काढणं म्हणजे गुंडांच्या भाषेमध्ये गोळ्या घालणं. काय खरं सर, मी सांगू इच्छितो, अंडरवर्ल्ड त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही पाहिलं आहे. त्यांनी आम्हाला सांगू नये, ठोकून काढणं, ठोक तो का अर्थ आहे गोळ्या घालणं. ते आम्हाला दाऊदच्या टोळीच्या मदतीनं गोळ्या घालणार आहेत का? याचा अर्थ तुमचे दाऊदच्या टोळीशी संबंध आहेत आणि तुम्ही दाऊदच्या संबंधित लोकांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे, आपल्या पक्षाबरोबर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही भूमिका, तुम्हाला वक्तव्य तुम्ही जी करण्याची हिंमत आहे ती त्यामुळे करताय का? एक गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा म्हणजे गोळ्या घालण्याची भाषा करतो. ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा आहे, त्या दौऱ्यात थोडा बदल असा आहे की ते 6, 7 आणि 8 तारखेला दिल्लीत त्यांचं आगमन आहे. ते 6 तारखेला दुपारी दिल्लीमध्ये येतील, 7 आणि 8 तारखेला पूर्ण दिवस दिल्लीमध्ये राहतील. सफदरजंग लेनलाच असतील ते आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या बैठका आणि गाठीभेटी ज्या आहेत त्याविषयी आपल्याला नंतर माहिती. न्याय कधी मिळणार हा खरं म्हणजे स्वर्गस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही प्रश्न पडला असेल, संविधानाच्या निर्मात्यांनाही हा प्रश्न पडला असेल की एक घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात चालवलं जात आहे आणि ते घटनाबाह्य आहे हे सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेलं आहे 2 वर्षापूर्वी. असं बेकायदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या डोळ्यासमोर चाललेलं आहे आणि तरी सर्वोच्च न्यायालय तारीख देते आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय दबावाखाली आहे का की सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातसुद्धा कोणी उनको ठोक दो असं सांगितलेलं आहे म्हणून ते भीतीखाली आहेत का? घटनाबाह्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयाच्या समोर चाललं जात आहे आणि आम्ही वारंवार याचना करतो आहोत, पिटिशन्स करतो आहोत, तरी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा न्याय आम्हाला कधी मिळणार? हा मला त्याच्याविषयी असं आहे की तो विषय वेगळ्या पद्धतीचा राहा. हिंदी मी पूछो का तुम्हाला? देखिए बजट की एक्सपेक्टेशन तो बहुत होते हैं, हम आम आदमी है, कॉमन पब्लिक है, आप मिडिल क्लास लोगों को रिप्रेजेंट करते हैं, गरीबों को रिप्रेजेंट करते हैं, तो बहुत सी बातें हैं, बेरोजगारी है, महंगाई है, उद्योग है, GST है, MSP है, किसानों की आत्महत्या है. इन सभी के ऊपर अगर बजट में अच्छी बात आती है तो हम जरूर स्वागत करेंगे. ये बजट जो है ये इंडिया सरकार का पहला बजट है, ये मोदी सरकार का बजट नहीं है. 10 साल मोदी सरकार ने बहुत बजट पेश किए, कुछ मिला नहीं. अब ये सरकार इंडिया का है तो हमको देखना पड़ेगा चंद्रबाबू नायडू जी, नीतीश कुमार जी इस बजट में क्या प्रभाव डालते हैं. ठीक है,
देखिए, सुप्रीम कोर्ट का आदेश है उसका मैं स्वागत करता हूँ। इस देश में भारतीय जनता पार्टी के अंतर्गत ही हिंदुत्व की लड़ाई चल रही है कि मेरा हिंदुत्व तेरे हिंदुत्व से कैसा मजबूत है, और इसीलिए इस प्रकार के निर्णय होते जा रहे हैं। कोई आरएसएस के बारे में निर्णय लेता है अचानक, कोई कांवड़ यात्रा में नेम प्लेट लगाने का निर्णय लेता है। ये हिंदुत्व की लड़ाई बीजेपी के अंदर ही चल रही है। इस देश में नेम प्लेट लगाकर कोई अपना हिंदुत्व साबित करना चाहता है तो वो बहुत गलत रास्ते पे है। उत्तर प्रदेश की जनता ने इस प्रकार का नकली और ढोंगी हिंदुत्व को नकार दिया है। चलो, थैंक यू। महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न देशासमोरचा मोठा आहे, त्यावर या अर्थसंकल्पातून काही तोडगा काढा अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।